नमस्कार, जयाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण गाजराची खीर बनवणार आहोत गाजरापासून। तर साहित्य बघूया आपण। इथे थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, वेलची पावडर घेतलेली आहे, इथं एक बाउल दूध घेतलेलं आहे साहीसहित, हळीव घेतलेली आहे 2 चमचे, गाजर घेतलाय आपण किसून 1 बाउल आणि 1 चमचाभर तूप। तर प्रथम आपण हळीवमध्ये पाणी ओतून हळीव भिजायला ठेवूया। तूप घातलंय आपण पॅनमध्ये, पॅन तापलंय आपलं, तूप तापलंय आपलं। आपण गाजर तर पॅनमध्ये घालून कमी गॅसवर चांगलं परतून घेणार आहोत, चांगलं परतून घेऊया आपण कमी गॅसवर। गाजर चांगलं नरम पडेपर्यंत आपण कमी गॅसवर तुपावर चांगलं हलवून घेतलेलं आहे गाजर। आता आपण ही हळीव जी पाण्यात भिजत घातली होती मगाशी ती पण घालूया त्यात। दूध देखील घालूया आपण 1 बाउल, साईसाईज घातलेला 1, दुसरीकडे अजून दूध तापत ठेवलेलं आहे। दूध तापेपर्यंत आपण झाकण लावून कमी गॅसवर हे शिजत ठेवणार आहोत। बघूया, बघा आपण गाजराचा केस शिजलेला आहे। आपण अजून थोडं दूध घालणार आहोत, वेलची पावडर घालूया 1 चमचा। खीर आपल्याला किती पातळ हवी घट्ट हवी ह्याच्यावर तुम्ही दूध घालू शकता। 5 मिनिटं आपण असंच शिजू देणार म्हणजे एकजीव होईल आपली खीर। साखर घालूया आता आपण 1/2 बाउल आणि ड्रायफ्रूट देखील आपण मघाशी घातलेले आहेत। गाजर आपल्याकडनं खाल्लं जात नसेल तर असे गाजराचे विविध प्रकार म्हणजेच गाजराची खीर, गाजर हलवा, हलवा पोळी करून आपण खाऊ शकतो। तर आपली खीर आता तयार आहे, गाजराची खीर आपली तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।